सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी आदित्य इलेक्ट्रॉनिक्स मध्ये दिवाळी धमाका 2021। आपला दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आदित्य इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्सेस विक्री आणि दुरुस्ती घेऊन आली आहे प्रत्येक खरेदीवर भरघोस सूट। LCD, LED, TV, फ्रीज, AC, वॉशिंग मशीन, होम थिएटर, आटा चक्की, मायक्रो ओव्हन फक्त आणि फक्त आदित्य इलेक्ट्रॉनिक्स मध्येच होलसेल दरात रिटेल विक्री। दिवाळी ऑफर्स मध्ये खास ग्राहकांसाठी 32 इंची स्मार्ट LED फक्त 10,499 मध्ये, 40 इंची स्मार्ट LED फक्त 13,499 मध्ये। ऑफर फक्त थोडेच दिवस, तेही 1 वर्ष वॉरंटी सह। आपल्याकडे उधारीत चालू आहे, 0% व्याज दराने घेऊन जा कोणतीही वस्तू। बजाज फायनान्सची सोय आपल्याकडे उपलब्ध आहे, तसेच सर्व ब्रँडेड मोबाईल 0% व्याज दराने। संपर्क श्री विकास मस्के, मोबाईल 98 60 37 51 66। विक्री आणि दुरुस्ती सर्व काही एकाच ठिकाणी। आमचा पत्ता आदित्य इलेक्ट्रॉनिक्स, धान्यपेठ, सनगर गल्ली, ढालगाव। लसीकरण, अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केलाय। मोदी सरकार हे केवळ इव्हेंट करण्यावर भर देत आहे, तर त्यामुळे आपल्या देशात अद्याप लस देण्याची प्रक्रिया बाकी असल्याचं त्यांनी म्हटलंय। मात्र डॉक्टर आणि नर्सेस यांचं त्यांनी या कामासाठी कौतुक केलंय। लसीकरणात आपल्या देशाचा नंबर जगात 144वा लागतो, परिणामी अद्यापही आपल्या देशातील जनता पूर्णपणे सुरक्षित नसल्याचा दावा त्यांनी केला। त्याचबरोबर चव्हाण यांनी पेट्रोल दरवाढीवरूनही सरकारवर टीकेची झोड उठवली आहे, तसेच सोयाबीनचे दर घसरल्यामुळेही केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे। तर आर्यन खान प्रकरणावरूनही त्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। ते 2 लसी ते मात्रा द्यायला लागते ते माहिती होतं, पण पहिल्यांदा लस देण्यामध्ये जो उशीर झाला, लस जो ऑर्डर देण्यामध्ये उशीर झाला, त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे। परदेशी लसींना आपल्या देशामध्ये मान्यता देण्याकरता परवानगी देणं याबद्दलही सरकारनं आढेवाढे घेतले, आणि अजूनही आता स्पुटनिकची लस आलेली आहे, पण बऱ्याचशा इतर लसी आपल्याकडं अजूनही आलेल्या नाहीत। काय झालं की प्रत्येक लसीच्या टप्प्याचं इव्हेंटीकरण करणं चाललेलं आहे। मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी 2.5 कोटी मात्रा दिल्या, इव्हेंट झाला। अरे पण त्याच्या आधी तुम्ही मात्रा द्यायचं थांबवलं होतं आणि वाढदिवसाला जास्तीत जास्त रेकॉर्ड करायचं म्हणून थांबवलं होतं, हे करणं चुकीचं आहे। त्या दिवशी ज्यांना लस घेता आली असती त्यांना तुम्ही दिली नाही, फक्त रेकॉर्ड करायचं म्हणून। त्यामुळे लसीच्या प्रत्येक टप्प्याचं हे इव्हेंटीकरण चाललेलं आहे, एक मोठा कार्यक्रम करून जाहिरातबाजी करायचा प्रयत्न चाललेला आहे, त्याची काही गरज नाही। आता महत्त्वाचा मुद्दा आहे की 21 ऑक्टोबरपर्यंत 278 दिवसांमध्ये 100 कोटी लसी आपण दिल्या, पण संपूर्ण सुरक्षिततेकरता 2 लसीचे डोस द्यायला लागतात। तर 2 डोस किती लोकांना मिळालेत? तर प्रत्यक्षात लसीचे 2 डोस फक्त 30 कोटी लोकांना मिळाले, म्हणजे 30 कोटी लोकांना 60 कोटी डोस मिळाले, म्हणजे 100 कोटीपैकी 40 कोटी लोकांना फक्त 1 डोस मिळालेला आहे। 30 कोटी लोकांना 2, 40 कोटी लोकांना 1, म्हणजे एकूण 70 कोटी लोकांनाच डस पोहोचलेली आहे। इतर देशांनी काय केलेलं आहे? तर हे जे आकडे दररोज आकडे आंतरराष्ट्रीय संकेतस्थळावरून प्रकाशित होतात, ते काही भारत सरकारचे किंवा कोणाचे सगळे जागतिक आकडे आहेत। हॉपकिन्स इन्स्टिट्यूटचे, जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीचे आकडे आहेत, सगळे आहेत। आपल्या या टक्केवारीमध्ये जे 30 कोटी लोकांना 2 डोस दिले आहेत, तो आकडा एकूण 21% आपल्या लोकसंख्येचा ही आकडा 21% आहे। आपल्या लोकसंख्येच्या पूर्णपणे सुरक्षित झालेल्या लोकांची संख्या ही 21% आहे, आणि या 21% या टक्केवारीमध्ये, देशाच्या लोकसंख्येच्या 21% टक्केवारीमध्ये भारताचा जगामध्ये 144वा क्रमांक लागतो।